मुंबई इंडियन्सचा संघ अलिबागला होतोय रिलॅक्स मांडवा जेट्टीवर अलिबागकरांनी जोरदार केलं स्वागत आय पी एलचा रणसंग्राम सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी मुंबई इंडियन्सचा संघ अलिबाग इथे दाखल झाला मंगळवारी एका खासगी बोटीनं मांडवा इथं उतरल्यानंतर अलिबागकरांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं त्यानंतर हा संघ रेडिसन या पंचतारांकित हॉटेल इथे रवाना झाला गेटवे इथं बसनं मुंबई इंडियन्सची टीम ही मंगळवारी सकाळी दाखल झाली त्यानंतर सर्व टीम ही बोटीनं मौज मजा करीत मांडवा इथं दाखल झाले त्यानंतर रेडिसन रिसॉर्टमध्ये दाखल झाली मुंबई इंडियन्सची टीम रेडिसन रिसॉर्टमध्ये दाखल झाल्यानंतर रिसॉर्टमधील पर्यटकांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी लगबग केली हार्दिक पांड्यासह पियुष चावला लसित मलिंगा पोलाड शम्स मुलानी मोहम्मद नाबी नवद तुषारा टिळक वर्मा नेहल वढेरा अर्जुन तेंडुलकर यांच्यासह प्रशिक्षक टीम सदस्यसह बावन्न जण रेडिसन रिसॉर्टमध्ये दाखल झालेत रिसॉर्ट प्रशासनानं टीमचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं बुधवारी टीम ही झिराड इथे एका खासगी फार्म हाऊसवर जाणार आहे झिराड इथं विराट कोहली तसेच जवळच रोहित शर्मा यांचं फार्म हाऊस आहे त्यामुळे त्यांच्या फार्म हाऊसवर हे सर्व खेळाडू जाण्याची शक्यता आहे आय पी एल सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून कथित वाद अधिक चर्चेत राहिला आहे रोहित शर्माचं कर्णधार पद काढून घेतल्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यानंतर हार्दिक पांड्याला कर्णधार पद देण्यात आलंय मात्र मुंबई इंडियन्सचे रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव बाकी खेळाडू सराव करताना दिसत आहेत कर्णधार बदलानंतर खेळाडूंमध्ये एकी राहावी आपापसातील गैरसमज दूर व्हावे एका दिलानं खेळावं यासाठी टीम मॅनेजमेंट मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना अलिबागची सैर केल्याची चर्चा आहे मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा गुजरात टायटन्स विरोधात असणार आहे संघाच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्या सांभाळणार आहे तर गुजरातच्या पदाची धुरा ही शुभमन गिल सांभाळणार आहे हा सामना चोवीस मार्च रोजी असणार आहे मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्मा जसप्रीत बुमराह सूर्यकुमार यादव ईशान किशन डेवाल्ड ब्रेविस तिलक वर्मा हार्दिक पांड्या टीम डेविड अर्जुन तेंडुलकर कुमार कार्तिकेय जेसन बेहेनडॉर्फ आकाश मधवाल विष्णू विनोद रोमॅरियो शेफर्ड शम्स शेफड नेहल वढेरा पियुष चावला, जेराल्ड कोएझी दिलशान मधुशंका श्रेयस गोपाल नुवार नुवान तुषारा नमन धीर अंशुल कंबोज मोहम्मद नबी